नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. एक छोट्याशा विषयावरचा छोटासा विषय आहे. छोटा विषय बडा धमाका अशा मधले आहे. छोटा पॅकेट बडा धमाका अशा पद्धतीचा आहे. दीपावली आहे, त्यामुळे धमाका तर गरजेचाच आहे. समुपदेशन केंद्रामध्ये आपल्याला बोलवल्यावर आपण म्हणणं कधी द्यायचं आणि त्या तिच्या तक्रारीवर कधी म्हणणं देऊ नये, हा महत्वाचा विषयावरचा एक छोटासा व्हिडिओ आहे. कारण की अनेक वेळा समुपदेशनचा अर्ज आल्यानंतर किंवा समुपदेशनचं समन्स आल्यानंतर तुम्ही घाबरून जाता की आता काय करायचंय. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कोणतीही 498 म्हणजे नवीन कायद्यानुसार 85 असेल, 86 असेल, या आता तक्रारी होत असताना सर्वात पहिल्यांदा स्त्री वर्गाला काय द्यावं लागतं, समुपदेशनमध्ये अर्ज द्यावा लागतो, किंवा नाही दिला तरी पोलीस स्टेशन तो अर्ज समुपदेशनला पाठवतं. याचा अर्थ काय, तुमची सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी आहे समुपदेशन केंद्र. आणि समुपदेशन केंद्राच्या रिपोर्टच्या आधारित तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायचा की नाही व्हायचा हे ठरतं. मोस्टली तो गुन्हा दाखल केला जातो, परंतु तुम्ही जर चांगल्या प्रकारे लढवली केस तर त्यामध्ये तुम्ही तो गुन्हा हायकोर्टापर्यंत जाऊन देखील कॅन्सल करू शकता. म्हणून समुपदेशन केंद्रातील कारवाई ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे त्याच्यावर उत्तर कसं द्यायचं हे आपण पुढे सांगत आहे. व्हिडिओला किंवा त्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करत असताना मी आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा अनेक विषयांवरील व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तो व्हिडिओ आणि हा चॅनल असाच वाढत राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल बटन नक्की दाबा, दिसतंय समोर ते. तर मित्रांनो, हा जो आजचा व्हिडिओचा विषय आहे, मी तो विषय पण सविस्तर सांगितला किंवा त्यामध्येच काही प्रश्न पण आपण बोललेलो आहे या व्हिडिओमध्ये, की समुपदेशन केंद्रामधील कारवाई ही अतिशय महत्वाची असते. कारण तुमच्यावर एखादी जर कारवाई होणार असेल, तुमच्यावर एखादी केस होणार असेल, पोलीस केस होणार असेल छळाची, क्रुएल्टीची, पैसे मागितल्याची, तर त्या केससाठी तुमची पत्नी काय करते, पोलीस स्टेशनला जाते. राईट, पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस काय करतात, तिचा अर्ज समुपदेशन केंद्रात पाठवतात. किंवा एखाद्याला माहिती असेल तर त्या आधीच पोलीस समुपदेशन केंद्रात जातो. याच्यावरून पण तुमची वायको किती ट्रेन आहे हे तुम्ही समजून घ्यायचं, की ती डायरेक्ट समुपदेशन केंद्रात गेली आहे की डायरेक्ट पोलीस स्टेशन मधून तिचा अर्ज तिकडे गेलेला आहे. पोलीस स्टेशन मधून तिचा अर्ज समुपदेशनला गेल्यावर समुपदेशन केंद्र काय करतं, की तुमचं नाव पत्ता घेतं आणि तुम्हाला समन्स काढतं, किंवा काही समुपदेशन केंद्र डायरेक्टली फोन करतात. मग हे जे डायरेक्ट समुपदेशन केंद्रवाले फोन करतात, त्यांना पहिल्या फोनला डायरेक्टली सांगा की मला सुट्टी मिळत नाही, माझ्या सुट्टी मिळण्यास अडचण आहे, त्यामुळे मला तुम्ही जर समन्स पाठवलं तर मला 100% तुमच्याकडे येता येईल. किंवा डायरेक्टली सांगा की मॅडम मला समन्स पाठवा, कारण की समन्स मिळलं तर ते पहिल्यापासून माझ्याकडे कायदेशीरित्या राहील, त्यामुळे मला प्लीज त्यातलं मधलं समन्स तुम्ही पाठवण्यात यावं. आता हे समन्स तुम्हाला आलं किंवा समन्स तुम्हाला येणार आहे म्हटल्यावर तुम्हाला कळलं की तुमच्या पत्नीने कारवाई केलेली, लगेच त्या समुपदेशन केंद्रात एक अर्ज किंवा RTI टाका. अर्ज टाकायचा असला तर समुपदेशन केंद्रात त्या पोलिसला किंवा समुपदेशन केंद्र जे अंकित आहे, SP ऑफिस किंवा आयुक्त ऑफिस, इथं तुम्ही RTI टाकू शकता की माझ्या पत्नी /... हिने माझ्या विरुद्ध दिनांक -... रोजी समुपदेशन केंद्रात या तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीची प्रत मला मिळावी किंवा त्या तक्रारीची प्रत मला उत्तर देण्यासाठी मिळावी असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग त्या उत्तर तोपर्यंत मिळालेलं असतं किंवा त्याचं तुम्हाला प्रत मिळालेली असते आणि यामध्ये मग समन्स आपल्याला मिळाल्यावर आपण काय करता, समुपदेशन केंद्रात जाता. अनेक वेळा असं होतं की ही कारवाई आपण करत नाही, समन्स येतो डायरेक्ट आणि मग समन्स तुम्हाला त्या तारखेचं येतं. तर मित्रांनो, त्या तारखेला जाताना हजर होताना तिथं स्पष्टपणे लिहून द्यायचं की जोपर्यंत मला माझ्या पत्नीचं काय म्हणणं आहे ती लेखी तिचा अर्जाची कॉपी मिळत नाही तोपर्यंत मी या केसमध्ये म्हणणं देऊ शकत नाही, कारण की तिचे म्हणणे पाहून यामध्ये मला तिच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर खल करून प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहून उत्तर देण्याचे आहे. तसं दिल्यावर त्यांना तुम्हाला कॉपी देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. नाही दिली तर तुम्ही RTI टाका, भांडू पण शकता, परंतु भांडत बसण्यापेक्षा आपल्या RTI मधून घेऊन नंतर कॉपी घेतलेली जास्त बरी. आणि जर मग ते म्हटले की नाही प्रक्रिया चालू असताना मी देणार नाही, तर हे रॉंग आहे, लक्षात ठेवा. तुम्ही याविरुद्ध SP ऑफिसमध्ये तक्रार दाखल करू शकता की ही प्रक्रिया चालू असताना नाही, कोर्टातली अख्खी प्रक्रिया चालू असताना सुद्धा आम्हाला अर्ज मिळतो, त्यामुळे तुम्ही काही कोर्टाच्या वरती बिलकुलच नाही आणि हे तुम्ही तिथं ठासून सांगा. त्यामुळे समुपदेशन केंद्रामध्ये जेव्हा आपल्या पत्नीतर्फे तुम्हाला अर्ज केला जातो त्यावेळी तिथं उत्तर देणं अतिशय महत्वाचं असतं. ते उत्तर मुद्देसूद देणं, पुराव्यानिशी देणं, टप्प्याटप्प्यामध्ये देणं, प्रॉपरली देणं अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे मी ते कसं द्यायचं हे तर पूर्वीपासून सांगितलेलं आहे, परंतु त्याच्या आधी त्या महिला समुपदेशन केंद्रात काय अर्ज आहे हे तपासणं अतिशय गरजेचं असल्यामुळे आपण त्या महिला समुपदेशन केंद्रामध्ये जाऊन तिचा अर्ज घेऊन
त्यावरच उत्तर बनवावं, त्याशिवाय वरच्यावर नुसतं पाहून डायरेक्टली तिथं ऑन द स्पॉट विचार करून उत्तर बनवायची गरज नाही. उत्तर बनवण्यासाठी 1 महिन्याचा, 20 दिवसाचा, 15 दिवसाचा किंवा आणखीन तुम्हाला वाटलं तर जास्त कालावधी तुम्ही डिमांड करून मागू शकता. एका कालावधीत झालं नाही तर परत अर्ज देऊन कालावधी वाढवून मागू शकता, मिळतो. परंतु आपण मागायला शिकलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की महिला समुपदेशन केंद्रात जर एखादी कारवाई झाली असेल तर गडबडीत घाबरून कोणतंही पाऊल उचलायचं नाही. महिला समुपदेशन केंद्रात गेल्यावर तुम्हाला अटक करतात का? नाही. अहो, पोलीस स्टेशनमध्ये गेलं तरी तुम्हाला या केसमध्ये अटक करू शकत नाही, तर महिला समुपदेशन केंद्राची काय बाब आहे? त्यामुळं या सर्व बाबीचा अभ्यास करता, महिला समुपदेशन केंद्रामध्ये घाबरून किंवा धडपडून किंवा हडबडून कारवाईला सामोरं जायचं नाही. शांतपणे एकदम प्रॉपरली त्या केसमध्ये सामोरं जायचं, शांतपणे त्या केसला सामोरे जाऊन उत्तर द्यायचं आणि प्रॉपर उत्तर देऊन तुमच्या पत्नीची तुमच्यावर केलेली केस किंवा तुमच्यावर केलेली खोटी तक्रार ही तुम्ही तिथंच उडवू शकता. मग त्यामुळे तुमच्या केसला बळकटी निर्माण येऊ शकते आणि तुमची केस तिथून पुढे चालू शकते. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओबद्दल आपले नक्कीच अभिप्राय कळवा. पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.